जालना जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यांमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांचं वाटप करण्यात आलं। जालना जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला। त्यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवली आणि या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा पार पडला। कोविडमुळे मृतांच्या नातलगांना 50,000 मदत देण्यात येणार आहे। सुप्रीम कोर्टाने केंद्राच्या नियमावलीला मान्यता दिली आहे। मदत मागणाऱ्यांना 30 दिवसांमध्ये ही रक्कम द्यावी लागणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारला योजनेचा प्रसार करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत।